विभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन आपण करावं अशी विनंती करतो. पदाधिकारी ज्यांना तुम्ही भारताच्या लोकसभेमध्ये निर्वाचित केलं ते आपल्या खासदार सुफियाताई संघटनेचे आमचे सहकारी मित्र हो. एका नव्या संघटनेची स्थापना तुम्ही केली आणि त्याची ही पहिली बैठक आहे. अमरावती शहर आणि अमरावती तालुका दोन गोष्टीच्यासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. एक काळ्या आईची सेवा करणारा कष्टकरी शेतकरी, त्यांनी कष्टाने शेतीचं उत्पादन वाढवलं, कारखानदारी उभी केली आणि लोकांचं जीवन समृद्ध करण्याच्यासाठी प्रयत्न केला. शेती जशी संपन्न होते तसा व्यापार वाढतो. बहुसंख्य लोकांच्या हातातनं पैसा फिरायला लागला आणि बाजारात जाऊन त्याची खरेदी करण्याची ताकद ही वाढली की व्यापार वाढत असतो. आणि बारामतीचं वैशिष्ट्य हे आहे की व्यापारी बारामती हे एक व्यापारी केंद्र बनलं आहे. मला आठवत आहे की 57-58 वर्षाच्या पूर्वी मी बारामतीचा पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजयी झालो. त्या काळामध्ये बारामतीत काय व्यवसाय होता? जर तुम्ही विग्वज रोजला आलात तर आपल्याला कापसाच्या जीन्स बघायला मिळायचं. बारामतीमध्ये दोनच माल मोठ्या प्रमाणात बाजारात असायचे, एक कापूस आणि दुसरं पेठेमध्ये गुळ गुळायला असायची. नंतर मालेगाव कारखाना झाला, संसदचा कारखाना झाला, गुराला बंद झाली आणि साखर झाली. पण या सगळ्या गोष्टीच्यामुळे व्यापार दिवसेंदिवस वाढायला लागला आणि त्याचं कारण लोकांची बाजारात जाऊन खरेदी करण्याची ताकद, ज्याला क्रय शक्य म्हणतो, ती वाढली आणि त्याचा परिणाम हा व्यापार वाढला. कुठलाही देश, कुठलंही राज्य, कुठलाही तालुका हा पुढं जायचा असेल तर व्यापार वाढला पाहिजे, व्यवहार वाढला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक मोठा व्यापार करणारे लोक आणि दुसरे छोटे लोक. आजपर्यंत बारामतीमध्ये व्यापारी संघटना अनेक वर्ष काम करते पण त्याच्यामध्ये छोट्या लोकांचा विचार हा कमी होता ही भूमिका आम्हाला लोकांच्या आत्ता लक्षात आली. ते ससे ते फाचसकर या लोकांनी पुढाकार घेतला आणि ही नवीन संघटना वाढली. याच्यामध्ये कोण आहे? याच्यामध्ये लाखात क्वचित व्यवहार करणारा एकही नसेल, हजारच व्यवहार करणारी असते. आणि हे छोटे व्यापारी शेवटी आपलं कुटुंब चालवतात, गावाची अर्थव्यवस्था मजबूत करायला हातभार लावतात. आणि म्हणून या छोट्या व्यापाऱ्यांची एक संघटना असावी या दृष्टीने स्वाभिमानी व्यापारी महासंघ ही संस्था आज या ठिकाणी उभी राहिली. माझी संस्था स्थापन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना एकच गोष्ट सांगायची की लहान लोक आहेत, लहान छोटे व्यावसायिक आहेत, त्यांच्या अडचणीत अधिक लक्ष घाला. आणि जिथं त्यांच्या अडचणीच्या संबंधी सोडवायला तुम्हाला काही मर्यादा आल्या तर सरळ आम्हाला लोकांना कॉन्टॅक्ट करा
आमची शक्ती आमचा फाशीमा हा छोट्यांच्या फाशीमागे जाईल. मला वारामती होत आहे, पण समजून महाराष्ट्राचा उद्योग व्यापार छोटा मोठा हा वाढवायचा आहे, आणि हा वाढवणं याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या राज्य समृद्धीच्या रस्त्याने जाणं आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावा लागतील. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. ही संघटन तुम्ही उभं केलं, आता निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण बसू. छोट्या लोकांचं नक्की दुखणं म्हणजे नेहमी लोकांचं दुखणं मानणारे जे खासदार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव हे फार वर आहे, आणि त्यामुळं अशा व्यक्तीला तुम्ही लोकांनी यापूर्वी निवडून दिलं ती संधी याही वेळेस द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो. त्यावेळेला खुलं संपत नाही, खून बदलली, स्वतःमध्ये काही गोष्टी केल्या आणि सुप्रीम कोर्टाने आणि इलेक्शन आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस ही खून नवीन दिलेली आहे, ती खून तुमच्या लक्षात ठेवावी लागेल. तिथं तुमचं वचन जमलं पाहिजे आणि तुम्हा लोकांच्या मनात जे आहे ते त्या निमित्तानं आपल्या वचन जमण्यातून तुम्ही व्यक्त करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे दोन शब्द सांगू शकतो.